स्थायी समिति सभापति गणेश गीते यांचा वाढदिवस आरटीओ कॉर्नर या ठिकाणी ढोल ताशांच्या गजरासह मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी आमदार राहुल ढिकले, महापौर सतीश कुलकर्णी, धुळ्याचे महापौर नाना करपे, माजी महापौर रंजना भानसी, भाजपा गटनेते अरुण पवार, भाजपचे प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी, शहराध्यक्ष गिरीश पालवे, सभागृह नेते कमलेश बोडके, माजी सभागृह नेते दिनकर पाटील, सतीश सोनवणे, शाहीन मिर्झा, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दिगंबर गीते, गोल्ड मॅन पंकज पारख यांच्या उपस्थितीत केक कापून हा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला। यावेळी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, शिवसेना महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, माजी उपमहापौर प्रथमेश गीते, मुकेश शहाणे, प्रतिभा पवार, जगदीश पाटील, ॲडव्होकेट श्याम बडोदे, योगेश हिरे, रवींद्र देवरे, केशव पोरजे, रुची कुंभारकर, विक्रम नागरे, माजी स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुनील बागुल, वर्षा भालेराव, गजानन शेलार, माजी नगरसेवक अमोल जाधव, मिलिंद भालेराव, चंद्रकांत थोरात, यशवंत निकुळे, दिगंबर मोगरे, श्याम खोले, अजय बागुल आदि मान्यवरांनी गणेश गीते यांना शुभेच्छा दिल्या। सभापती स्थायी समिती यांचा 35 वर्ष पूर्ण होऊन 36 वर्षामध्ये पदार्पण होते आणि त्यांचा वाढदिवस आज आपण सर्व नातेवाईक मित्र परिवाराच्या सानिध्यात सादर करत आहोत। खरं तर गणेश गीते यांच्याबद्दल वय 35, परंतु आम्ही 5-5, 6-6 वेळा निवडून आल्यावरही म्हणजे माझ्यासारखे अनेक नगरसेवक ज्यांना जे काम जमलं नाही ते काम गणेश गीतेंना जमलं आहे। सगळ्यांनी गणेश गीतेंचं टाळ्या वाजून स्वागत करा। आणि महापालिकेमध्ये गेल्या 2 वर्षापासून सभापती म्हणून पदावर जे काम केलं आणि संपूर्ण महापालिकेचं आज जे कामकाज चालू आहे, मग ते सर्व कोणताही विषय असो, बांधकाम असो, ड्रेनेज असो, उद्यान असो, आरोग्य असो, वैद्यकीय असो, या सगळ्या विषयांचं एकत्रित करून संपूर्ण महापालिकेला न्याय देण्याचं काम, नगरसेवकांना न्याय देण्याचं काम हे गणेश गीतेंनी केलेलं आहे। तिकीट देण्यामध्ये मागे पुढे झालं, पण गणेशला म्हटलं मी तुला नगरसेवक करणार, निश्चितपणे त्याचं तिकीट सकाळी 7:45 दरम्यान डिक्लेअर झालं आणि 5 मिनिटामध्ये आम्ही आणि अरुणजी पवार या ठिकाणी कामाला लागलो। आमच्या
चारी नगरसेवक आम्ही या ठिकाणी निवडून आलो। या प्रभागाचं नेतृत्व करताना मी 97 पासून नेतृत्व करत आहे, पवार साहेब 2002 पासून या ठिकाणी नेतृत्व करत आहेत। आणि जेव्हा नेतृत्व करताना या भागातील सर्वांगीण आम्ही विकास करण्याचा निश्चितपणे प्रयत्न केलेला आहे। हा आमचा ग्रामीण भाग आहे, कामं कितीही केली तरी कमीच पडतात। पण या ठिकाणी गणेशजी मला महापौर पदाचा सन्मान मिळाला, अरुणजी पवार गटनेते झाले, आणि ज्यांच्या वाढदिवसासाठी आज आपण इथं आलेलं उत्सवमूर्ती गणेशजी यांना नाशिक महानगरपालिकेमध्ये 2 वेळा स्थायी समिती सभापती होता आलं आहे, हे निश्चितपणे गर्वाची बाब या ठिकाणी सांगता येईल। आणि त्यांनी ज्या ठिकाणी आजही 3 नगरसेवकांचं या ठिकाणी पॅनल झालं आहे, निश्चितपणे मी परमेश्वराला असं सांगेल का आम्ही तिघही नगरसेवक बरोबर असतो, आणि पुनश्च एकदा आम्ही तिघही नगरसेवक परत एकदा बरोबर राहून या जनतेने आम्हाला खूप खूप या ठिकाणच्या प्रभागातल्या नागरिकांनी आमच्यावर भरभरून प्रेम केलेलं आहे, आणि आजही ते आमच्यावर प्रेम करतात। निश्चितपणे आम्ही तिघही नगरसेवक ज्या अत्यावश्यक गरजा आहेत त्या मिटवून जे वार्डामध्ये जो काही विकास करता येईल त्याच्या मागे आहोत, आणि निश्चितपणे या ठिकाणी आज आपण सर्वांनी वाढदिवसाच्या निमित्ताने माझ्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला, त्याबद्दल आपण सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो, आपल्याला धन्यवाद देतो। गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये प्रभागातील जनतेने जो विश्वास माझ्यावर दाखवला, भारतीय जनता पक्षावर दाखवला, त्या विश्वासाला मी पात्र ठरण्याचा 100% प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे। नाशिक महापालिकेच्या क्षेत्रात प्रभाग क्रमांक 1 चा लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना सदैव प्रभागातील नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेऊन सोडवण्यासाठी मी प्रयत्न केले। भारतीय जनता पक्षाने गेल्या 2 वर्षापासून माझ्यावर स्थायी समितीच्या सभापतीपदाची जबाबदारी टाकली। आपण सर्वांना माहीतच आहे, राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस, आपल्या राज्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, नाशिकचे माजी पालकमंत्री गिरीशभाऊ महाजन, आता सध्याचे प्रभारी जयकुमार भाऊ रावल यांच्या मार्गदर्शनाखाली, आणि आमच्या शहराचे अध्यक्ष गिरीशजी पालवे, आमचे प्रदेशाचे नेते सावजीसाहेब असतील, आमचे पंचवटीचे आमदार असतील राहुलभाऊ ढिकले, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली मी गेल्या 2 वर्षापासून स्थायी समिती सभापती म्हणून काम करतो। केवळ प्रभागातच काम न करता शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मला पाहिजे तेवढे काम मी केले, आणि यापुढे देखील करत राहील। माझ्या 2 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये करोनासारखा महामारीचा आजार आपल्या शहरामध्ये काही जगामध्येच थैमान घातलेलं होतं। या काळात नाशिककरांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी महापालिकेच्या वैद्यकीय आणि आरोग्य विभागाला आवश्यक त्या सूचना देऊन या महामारीमध्ये शहरवासियांना कसे अबाधित राहता येईल यासाठी मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले। मी कोरोनाच्या काळामध्ये मलाही 2 कोरोना झाला, पण मी एकही दिवस महापालिकेत करोनाच्या काळात गेलो नाही असं कधी झालं नाही, कारण आमच्याकडे उपमहापौरांचं वय 86 वर्ष आहे आणि महापौर पण 70 वर्षाचे, त्यांना पहिल्या लाटेत ते स्वतःची काळजी घेत होते आणि ते साहजिक घेणं त्यांच्या वयामानानुसार त्यांनी त्यांची काळजी घेत होते, पण मी एकही दिवस करोनाचे जर पहिले 7 दिवस आणि नंतरचे 4-5 दिवस हे जर दोन्ही लाटेतले 2 जर वेळा सोडल्या तर मी एकही दिवस महापालिकेत गेलो नाही। मी महापालिकेच्या स्थायी समितीचा सभापती असताना मी महापालिकेच्या माध्यमातून आपल्या अख्ख्या महाराष्ट्रात असं कुठल्याही महापालिकेचं उत्तर। गणेश गीते यांचा अभिष्टचिंतन सोहळा यशस्वी करण्यासाठी त्यांचे बंधू गोकुळ गीते, नाना गामणे, उमेश घुगे, राकेश रायते, अनिल गायकवाड, बाळासाहेब धात्रक, प्रमोद पालवे आणि मित्रपरिवार प्रयत्नशील होते। दरम्यान गणेश गीते यांना शुभेच्छा देण्यासाठी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली होती। न्यूज इंडिया 27 साठी प्रतिनिधी अमर सोळंके, नाशिक।